प्रेक्षकांक नमस्कार. इष्टानो, भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीन तुमका उर्बेभरीत येवकार. मॉडर्न होमिओपथीच्या खाशेल्या कार्यावळींनी तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर, किडनी फेल्युअर, काळजाचे दुयेंस या गंभीर दुयेंसाविषयी माहिती जाणून घेतली. तशेंच मॉडर्न होमिओपथीचे उपचार कशे योग्य आसा हे तुम्ही पळयले. तशेंच पिडितांचे अणभव तुम्ही आयकले. मॉडर्न होमिओपथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सरांनी क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटा वरवीं ह्या दुयेंतींच्या जिवितांत नॉर्मलसी कशी हाडली ते पळोवन मॉडर्न होमिओपथीच्या उपचारांची तुमकां खात्री पटल्या आसतली. भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळी वरवीं खर दुयेंसां संदर्भांत तुमच्या गोंय राज्यांत जागृताय वाडत आसा. आमकां मोठ्या प्रमाणांत मेळिल्ल्या तुमच्या प्रतिसादाक लागून हे सिद्ध जाता. देखून भलायकीची काळजी घेवपी ही कार्यावळ आमी फुडें सुरू दवरता. आयज तुमकां मॉडर्न होमिओपथीचे डॉक्टर विजय कुमार माने कॅन्सर ह्या भयानक आनी खर दुयेंसा विशीं मार्गदर्शन करतले. कॅन्सरा खातीर जगांत मरण येवप्यांची संख्या नेटान वाडत आसा. अशा वेळार ह्या दुयेंसा विशीं जागरूक आसप खूब म्हत्वाचें. कॅन्सर म्हणजे नक्की कितें? मनशाक कितल्या प्रकारचे कॅन्सर जावपाक शकता? कॅन्सर कित्याक लागून जाता? हे दुयेंस कशें डिटेक्ट जावपाक शकता? ताचेर मात करपाक नक्की कितें करप गरजेचें? कॅन्सर दुयेंतीविशीं कसली काळजी घेवपाची गरज आसता? मॉडर्न होमिओपथीच्या खासा उपचार पद्दतीन दुयेंतींक कसलो फायदो जाता? ह्या सारखिल्या तशेंच तुमच्या मनांत येवपी हेर प्रस्नांच्यो जापो तुमकां ह्या कार्यावळींत मेळटल्यो. ही कार्यावळ म्हणजे समाजाची एका तरेन आरोग्यदायी सेवा म्हणल्यार चुकीचें थारचें ना. डॉक्टर विजय कुमार माने सरांच्या म्हत्वपूर्ण संशोधना खातीर कॅन्सरा कडेन कशे तरेन समर्थपणान तोंड दिवंक शकता हे दुयेंतींच्या प्रत्यक्ष अणभवांतल्यान तुमकां हांगा कळटलें. ह्या दुयेंसा बद्दल खुबशे गैरसमजे आसात, पूण ते पयस करपाचो यत्न आमी हांगा करता. तुमचो दर एक दुबाव पयस करपा खातीर ही कार्यावळ मॉडर्न होमिओपथीच्या यशस्वी उपचारांची माहिती दिता. तर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग. इश्टानो, ह्या कार्यावळी वरवीं जावपी जागृताय तुमी समाजान हेरां कडेन पावोवची अशें आमी तुमकां आवाहन करता. एके भशेन हे आमचे सगळ्यांचे समाजीक कर्तव्य. तेन्ना लक्ष दियात आनी आयकयात मॉडर्न होमिओपथीची खासा कार्यावळ भलायकीचे मॉडर्न युग. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उपचार पद्धती विकसित होत असताना रोगाच्या मुळावर इलाज आणि पर्सन ॲज अ होल या मूळ तत्वांमुळे होमिओपॅथी आज आपलं स्थान भक्कमपणे टिकून आहे. त्याचबरोबर होमिओपॅथीबद्दल मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जनजागृतीमुळे सर्वसामान्यांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गातील लोक आज होमिओपॅथीकडे वळत आहेत. जगभरामध्ये आज होमिओपॅथी क्षेत्रात तज्ज्ञ संशोधक आपल्या संशोधन आणि अनुभवाद्वारे एकीकडे अनेक दुर्धर व्याधीतून असंख्य रुग्णांना रोगमुक्त करून त्यांना सामान्य आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यात मदत करत आहेत, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीबद्दल जनजागृतीही करत आहेत. होमिओपॅथी विश्वातील असंच एक व्यक्तिमत्व मॉडर्न होमिओपॅथीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय कुमार माने. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना रोगमुक्त करून एक आनंदी आणि सामान्य आयुष्य प्राप्त करून देणं हेच ध्येय बाळगून गेली 22 वर्ष अथक संशोधन आणि रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहे. डॉक्टर विजय कुमार माने यांनी आपल्या वैद्यकीय कार्याची सुरुवात व्याख्याते म्हणजेच लेक्चरर म्हणून केली. त्यासोबतच पारंपरिक उपचार पद्धतीने दुर्धर मानलेल्या विविध जीवघेण्या आजारांवर अविरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही अत्यंत साधी आणि सोपी परंतु दुर्धर व्याधींपासून मुक्ती देणारी उपचार पद्धती निर्माण झाली. 22 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये लावलेल्या रोपाचा आज महाराष्ट्र, गोवासह 12 क्लिनिक्समधून देश विदेशातील रुग्णांना लाभ होत आहे. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटची निर्मिती डॉक्टर विजय कुमार माने यांच्या अविरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून झालेली आहे.
आणि उत्तरोत्तर त्यामध्ये नवीन संशोधन प्रक्रिया सुरू असते. कॅन्सर, किडनी फेल्युअर, लिव्हर सिरोसिस, मधुमेह, अस्थमा, अस्थिरोग या आणि इतर अनेक दुर्धर आजारांवरील डॉक्टर विजयकुमार माने यांचं संशोधन आणि त्या संशोधनावर आधारित औषधांची निर्मिती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये होत असते. रुग्णांना सहजपणे घेता येतील अशी औषधांची किट, लिक्विड आणि ग्लोब्युल्स निर्मिली जातात आणि ती हाताळण्यासही अत्यंत सोपी असतात. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटद्वारे लिव्हर सिरोसिस, कॅन्सर, किडनी फेल्युअर यासारखे गंभीर आजार बरे होताना दिसत आहेत आणि रुग्ण सामान्य आयुष्य जगताना दिसत आहेत आणि याचे पुरावा म्हणून आपण त्यांचे अनुभव त्यांच्याचकडनं ऐकत असतो, त्यांच्या रिपोर्ट्सही दाखले घेत असतो. आजच्या भागामध्ये आपण किडनी संदर्भात डायबेटिक नेफ्रोपॅथी या आजाराविषयी चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शन करून घेणार आहोत. या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या सिनियर कन्सल्टंट डॉक्टर. कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. डायबेटिक नेफ्रोपॅथीबद्दल आपण बोलणार होतो, तर आपण त्या विषयाकडे जाण्यापूर्वी किडनीचं नेमकं शरीरातलं महत्व काय त्याविषयी थोडंसं बोलूया आणि मग आपण त्या आजाराकडे जाऊया. किडनी काय करते तर अशुद्ध पदार्थ, विषारी द्रव्य ही जी चयापचयाच्या दरम्यान निर्माण होतात ती बाहेर काढून टाकते व रक्त शुद्ध ठेवते. रक्तशुद्धीकरणाबरोबर किडनीचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे व्हिटॅमिन डीचं सिंथसाईज करणे, त्याचबरोबर कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम हे जे क्षार आहेत या क्षारांचे संतुलन किडनीच ठेवत असते. अतिरिक्त पाणी शरीरामध्ये साठू देणं नाही हे कामही किडनीचंच आहे. त्याचबरोबर इरिथ्रोपॉयटिन हे अत्यंत महत्त्वाचे हार्मोन ज्यामुळे नवीन RBC तयार होत असतात व हिमोग्लोबिन मेंटेन राहत असतं, तेही आपली किडनी सिक्रेट करत असते. ब्लड प्रेशर मेंटेन करणं हेही किडनीचं एक महत्त्वाचे काम आहे. डायबिटीसचं प्रमाण जे आहे ते आज कुठेतरी खूप वाढत चाललं आहे आणि मग त्या डायबिटीसचं वाढतं प्रमाण किंवा डायबिटीस ह्याच्यामुळे हा आजार होतो का, या एकमेकांची जे कोरिलेशन आहे ते नेमकं काय आहे त्याविषयी थोडंसं सांगा. डायबिटीस म्हणजे काय तर जेव्हा रक्तातली ब्लड ग्लुकोजची पातळी वाढते तेव्हा त्या आजाराला आपण डायबिटीस असं म्हणतो. यामध्ये दोन प्रकार आहेत, टाईप 1 डायबिटीस व टाईप 2 डायबिटीस. टाईप 1 डायबिटीस हा इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटस असं आपण म्हणतो, हा वयाच्या 25 आत दिसून येतो व इन्सुलिनच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. टाईप 2 काय होतं तर वयाच्या 25-30 नंतर हा डायबिटीस आपल्याला दिसून येतो. हा नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटस असतो. यामध्ये चुकीची किंवा बैठी जीवनशैली व व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे असतात. जोपर्यंत तुमची ब्लड शुगर 200 असते तोपर्यंत तुम्हाला काळजीचं काही कारण नसतं, कारण ती ब्लड शुगर तुमच्या किडनीला, हृदयाला किंवा डोळ्याच्या रक्तवाहिन्यांवर कुठलाही परिणाम, दुष्परिणाम करत नाही. पण ज्यावेळेस ही ब्लड शुगर 300-350 किंवा त्याहून जास्त 400 जात असते आणि फ्लक्च्युएट होत असते त्यावेळेस मात्र डोळ्याच्या रक्तवाहिन्यांवर त्याचे गंभीर परिणाम होतात. त्याचप्रमाणे किडनीच्या रक्तवाहिन्या व हृदयाच्या रक्तवाहिन्या याच्यावर पण त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे प्रत्येक डायबेटिक व्यक्तीनं आपली ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे, 200 ठेवणं गरजेचं आहे. नक्की. म्हणजे आपण जर काय डायबिटिक नेफ्रोपॅथीबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याची प्रायमरी लक्षणं जी आहेत, सिमटम्स आहेत, ते नेमके कुठल्या प्रकारे आढळून येतात, काय नेमके सिमटम्स असतात? डायबिटिक नेफ्रोपॅथीमध्ये सुरुवातीला प्रोटीनुरिया दिसून येतो. प्रोटीनुरिया म्हणजे काय तर लघवीतून प्रथिनं बाहेर पडायला सुरुवात होतात. खरं तर प्रथिनं किंवा प्रोटीन्स हे शरीराला अत्यंत आवश्यक असतात, पण डायबेटिकमुळं वाढलेल्या ब्लड शुगरमुळं त्याचा किडनीच्या स्ट्रक्चरवरती जो परिणाम झालेला असतो त्यामुळे हे प्रोटीन्स किडनी लघवीद्वारे बाहेर टाकायला सुरुवात करते. जेव्हा प्रोटीन्स वारंवार असं बाहेर पडायला लागतात तेव्हा शरीरामध्ये प्रोटीन्सची मात्रा कमी होते, मग त्याला आपण हायपोप्रोटीनेमिया असं म्हणतो. हायपोप्रोटीनेमियामुळं अंगावर सूज यायला सुरुवात होते, हातापायावर सूज येणं, चेहऱ्यावर सूज येणं, पोटावर सूज येणं, अशा प्रकारची लक्षणे आपल्याला दिसून येतात. आणि सतत जर तुमची ब्लड शुगर हायर साईडला राहिली तर त्याचा निश्चितपणे परिणाम ब्लड प्रेशरवर पण होतो व उच्च रक्तदाब म्हणजे वाढलेलं ब्लड प्रेशर किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रासही त्या पेशंटमध्ये सुरू होतो. डायबेटिक नेफ्रोपॅथीमध्ये पेशंटला सतत मळमळ असणे, उलटी असणे, जेवणावर इच्छा नसणे या व अशा प्रकारचा त्रासही दिसून येतो. त्याचप्रमाणे लघवीचे प्रमाण वाढते, नॉक्चुरिया म्हणतो आपण. रात्री लघवीला वारंवार जावं लागतं पेशंटला. काही पेशंटमध्ये युरिन इन्फेक्शनचा त्रासही दिसून येतो, कारण वाढलेल्या ब्लड शुगरमुळे युरिनमध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण वाढू शकतं व त्यामुळे रिपीटेड युरिन इन्फेक्शन होत असतात पेशंटमध्ये. बरं, ही झाली लक्षणं. आपण त्यापुढे जर का विचार केला तर मग वयोगट जो आहे तो साधारण ह्याच्या या आजार होण्याचा नेमका कुठला असतो आणि मग त्या स्पेसिफिक वयोगटामध्ये हा आजार का दिसून येतो, त्याच्यामागची काय कारणं असतात? ज्युवेनाईल डायबिटीज हा लहान मुलांमध्ये दिसून येतो प्रामुख्यानं. त्याचं वयमर्यादा साधारण 15-20 वर्षाच्या आधी हा आजार दिसून येतो. यामध्ये त्या बच्चूला कंटिन्युअस इन्सुलिनवर डिपेंड राहावं लागतं.
पण हा खूप कमी प्रमाणात दिसून येतो. एल्डरली किंवा मिडल पेशंटमध्ये अबाव 35-40 या पेशंटमध्ये डायबेटीजचं प्रमाण जास्त आहे. डायबेटीजबरोबर उच्च रक्तदाबाचं प्रमाणही जास्त आहे. तसेच जे पेशंट 50-60 जास्त वय आहे त्यांना पण डायबेटीज आणि ब्लड प्रेशर हे दोन्ही आजार आपल्याला दिसून येतात त्यांच्यामध्ये सुद्धा. यामध्ये अनुवंशिकता हे मुख्य कारण आहे. ज्यांच्या घरी स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे डायबेटीजची त्या व्यक्तींनी विशेषतः काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्यांनी जास्त कॅलरी असलेले फूड घेणं आहारातून टाळणं फार गरजेचं आहे. व्यायामाचा अभाव जो आहे तो नियमितपणे व्यायाम करून आपल्याला तो ती गोष्ट पूर्णपणे टाळता येऊ शकते. जंक फूडकडे जे तरुणाईचा वाढता कल आहे तो कमी व्हायला पाहिजे कुठंतरी. साधारण जर का आपल्या डायबिटीसमुळे किडनीवरती परिणाम होतो आहे आणि अशा प्रकारचे आजार होत आहेत हे कळण्यासाठी आपल्याला नेमकं डाय म्हणजे आपली शुगर लेवल कंट्रोलमध्ये नाही आहे हे तर आपलं लक्ष देतं, परंतु त्याच्यामुळे किडनीवरती एवढा अपाय झालेला आहे हे कळण्यासाठी कुठल्या स्पेसिफिकली डायग्नॉस्टिक टेस्ट करायला लागतात? प्रत्येक डायबेटिक व्यक्तीनं युरिन फॉर मायक्रोअल्ब्युमिन ही युरिनमधली तपासणी करणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे युरिन प्रोटीन क्रिएट रेशो ही तपासणी ही अगदी सुरुवातीच्या टप्प्यात जरी डायबेटीजमुळं किडनीवर जर काही दुष्परिणाम व्हायला सुरुवात झाली असेल तर युरिन प्रोटीन क्रिएट रेशो या तपासणीतून आपल्याला ते निदर्शनास येऊ शकतं की या पेशंटमध्ये किडनीच्या कार्यक्षमतेवर काही परिणाम झाला आहे का डायबिटीजमुळं. यामध्ये ॲक्च्युली ग्लायकोसॅलेटेड हिमोग्लोबिन म्हणजे रक्तात जी साखर मुरलेली असते याचं ग्लायकोसॅलेटेड हिमोग्लोबिनचा अर्थ काय की हिमोग्लोबिनला त्या मेमरी असते की 3 महिने तुमची ब्लड शुगर कशी राहिलेली आहे ते त्या तपासणीतून आपल्याला कळून येतं. त्यामुळं ओव्हरऑल 3 महिने पेशंटचा शुगरवरती कंट्रोल कसा राहिलेला आहे ते त्या तपासणीतून आपल्याला लक्षात येतं. त्याचप्रमाणे ब्लड शुगर फास्टिंग पीपी तर करणं गरजेचंच आहे आणि रिनल फंक्शन टेस्ट यामध्ये सोडियम पोटॅशियम हे इलेक्ट्रोलाइट्स त्याचप्रमाणे कॅल्शियम फॉस्फरस हे इलेक्ट्रोलाइट्स व युरिया क्रिएटिनिन या तपासणी गरजेच्या आहेत. कशाप्रकारे ह्याच्यावरती उपचार पद्धती करता येऊ शकते किंवा मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती कशी वेगळी आहे या अनुषंगाने आपण चर्चा पुढे सुरू ठेवूया, परंतु इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी गीता मंदिराजवळ रेनॉल्ड शोरूम शेजारी कावला नाका कोल्हापूर. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी खालील केंद्रांवर संपर्क साधा. कोल्हापूर, दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, सोलापूर, गोवा, मडगाव, म्हापसा. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881 किंवा 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800121 8009. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. ब्रेकनंतर आरोग्याचा मॉडर्न युग या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण किडनी संदर्भात डायबेटिक नेफ्रोपॅथी या विषयावरती बोलतोय आणि याच आजाराने ग्रस्त असलेल्या सुनीता गोळे यांचा अनुभव आपण आता ऐकणार आहोत आणि त्यांच्या रिपोर्टचाही आढावा घेणार आहोत. सुनीता गोळे वय 52 राहणार पुणे यांना 2014 मध्ये मासिक पाळीचा त्रास होत होता. सतत पोट दुखणे, पाठ दुखणे व पाळीच्या वेळी खूप रक्तस्राव होणे असे त्रास होत होते. मला पाळीचा त्रास होत होता त्याच्या मी 6 महिने ॲलोपॅथिक डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर मला काहीच फरक जाणवत नव्हता. मग मी सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये मला डॉक्टरने सांगितलं की तुमच्या किडनीची साईज कमी व्हायला लागली. त्याच्यावर त्यांनी 2-3 महिने मला औषधे दिली पण त्रास हा सुरूच होत होता. त्यांनी तज्ज्ञांना दाखवले असता तज्ज्ञांनी सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांच्या दोन्ही किडनीची साईज कमी झाल्याचे सांगितले. त्यांचे क्रियाटिन 4.6 इतक्या प्रमाणात वाढले होते तर त्यांचा HB 8.6 इतक्या प्रमाणात कमी झाला होता.
मला बाकीचेही त्रास होत होते, उलटी होत होती, जेवण जात नव्हतं, मळमळत होतो, भूक लागत नव्हती आणि विकनेस पण खूप येत होता, काम करूशी वाटत नव्हतं. यानंतर गोळे यांनी प्रचलित उपचार पद्धतीमध्ये 6 महिने उपचार घेतले, परंतु याचा त्यांना फारसा फरक पडला नाही. त्यांना भूक न लागणे, सतत उलटी व मळमळ होणे असे त्रास होत होते. यानंतर त्यांनी जून 2014 मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. मी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार 6/7/14 सालापासून सुरू केले. त्याच्यानंतर मला 2 ते 3 महिन्यानंतर त्यांचा फरक जाणवायला लागला. विकनेसपणा माझा कमी झाला, अंगात तर यायला लागली, मी काम करायला लागले व्यवस्थित. औषधोपचार सुरू केल्यानंतर 2 ते 3 महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला. त्यांना जेवण जाऊ लागले, त्यांचा अशक्तपणा कमी झाला. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारामुळे सध्याच्या जानेवारी 2018 रिपोर्टनुसार त्यांचे क्रिएटिन 2.6 इतके कमी झाले, तर HB 11.9 इतक्या प्रमाणात वाढला आहे. मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार करायच्या वेळेस माझं क्रिएटिन 6.4 होते. त्याच्यानंतर मी औषधं चालू व्यवस्थित ठेवली. त्याच्यानंतर हळूहळू माझं आत्ता 2017 ला मी 1/1/18 मी जेव्हा क्रिएटिन आणि युरिया हे केलं माझं चेक, त्यावेळेस माझं 2.18 आलेलं आहे. सुनीता गोळे यांना पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले आहेत. त्या सध्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. माझं सर्वांना असं निवेदन आहे की ज्यांना हा त्रास होत असेल किंवा सुरुवात असेल तर त्यांनी डॉक्टर विजयकुमार माने यांचं औषध जरूर घ्यावे. त्यामुळे बराचसा आपल्याला फायदा होतो, शारीरिक मानसिक त्रास होत नाही आणि डॉक्टरांची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया होत नाही आणि कुठलीही भीती वाटत नाही. त्यामुळे या औषधं घेण्याने बराचसा आपल्याला फायदाही होतो आणि जरूर जरूर हे औषध घ्या. तर आत्ताच आपण डायबिटिक नेफ्रोपॅथीने ग्रस्त असलेल्या सुनीता गोळे यांचा अनुभव ऐकला, परंतु ही संपूर्ण केस डॉक्टरांनी कशाप्रकारे हँडल केली आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी गीता मंदिराजवळ रेनॉल्ड शोरूम शेजारी कावला नाका कोल्हापूर. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी खालील केंद्रांवर संपर्क साधा. कोल्हापूर, दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, सोलापूर, गोवा, मडगाव, म्हापसा. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881 किंवा 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-121-8009. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजार रूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न योग या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डायबेटिक नेफ्रोपॅथी या विषयावरती मार्गदर्शन करून घेतोय. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण सुनीता गोळे यांचा अनुभव ऐकला, ती संपूर्ण केस कशाप्रकारे तुम्ही हँडल केली, कशाप्रकारे ही केस होती काय सांगाल? त्यांनी आपल्याकडे जून 2014 मध्ये एकदा कन्सल्ट केलं, आपण आपले उपचार सुरू केले, त्यांचे रिपोर्ट सगळे आपण युरिया क्रिएटचा रिपोर्ट बघितला, त्यावेळेस त्यांचा युरिया 81 होता व क्रिएटिनिन 4.6 इतकं वाढलेलं होतं. एवढ्या प्रमाणात युरिया व क्रिएटिनिन वाढल्यामुळं त्यांना जेवण जात नव्हतं, सततची उलटी, मळमळ, थकवा लगेच येत होता, त्यांना कुठलंही काम करता येऊ शकत नव्हतं, शारीरिक श्रम करता येऊ शकत नव्हते. आपण आपले उपचार सुरू केल्यानंतर
सुरुवातीच्या 2 ते 3 महिन्यापासूनच त्यांना हळूहळू आराम वाटायला लागला. त्यांचं जेवण जे जात नव्हतं ते जेवण जायला सुरुवात झाली. सूज थोड्या प्रमाणात होती ती कमी झाली. पोटदुखीचा कंबरदुखीचा त्रासही कमी झाला. त्यानंतर आपण प्रत्येक 3 महिन्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स करत गेलो. हळूहळू रिपोर्ट्स युरिया क्रिएटिनिनचे पण कमी यायला लागले. आत्ता January 2018 रिपोर्टप्रमाणे त्यांचं 4.6 जे क्रिएट होतं ते आता 2.6 आलेलं आहे. बरोबर. साधारण मग आपण जर का बघितलं तर ही केस हँडल करताना किंवा इतरही अशा प्रकारचे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा त्यांना क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे आपली ती कशा प्रकारे असते आणि त्यांना जर कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये नेमकं काय सजेस्ट केलेलं असतं किंवा ते ऑलरेडी करून आलेले असतात जेणेकरून आपली आपण मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट त्यांच्यावर करतो. कन्व्हेन्शनल लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये 2 पर्याय सुचवले जातात. एकतर किडनी ट्रान्सप्लांट किंवा डायलिसिस. डायलिसिस नियमित करून घेताना ती फार पेनफुल प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे नियमित डायलिसिस करून घेणाऱ्या पेशंटला खर्चही जास्त येतो. मग इतका खर्च करूनही पेशंट त्याच्यातून त्या आजारातून किडनीच्या बरा होण्याचं अजिबात शक्यता नसते. आपल्याकडे पेशंट जर आपल्या मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर बरं होण्याची शक्यताही कितीतरी पटीनं वाढते. किडनीचं फिल्ट्रेशनच आपल्या औषधांनी इम्प्रूव्ह होत असल्यामुळं किडनी काय करते हळूहळू युरिया क्रिएट हे जे अशुद्ध पदार्थ आहेत ते बाहेर काढून टाकायला सुरुवात करते. आपण प्रत्येक महिन्याला किडनी फंक्शन टेस्ट करत असतो. क्लिनिकली तर पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसून येत असते. पेशंटच्या ज्या युरिया क्रिएटच्या व्हॅल्यूज हिमोग्लोबिन जे ड्रॉप झालेलं असतं ते हळूहळू रिकवर होतं आपल्या ट्रीटमेंटनंतर. एखादा पेशंट डायलिसिस सुरू असताना आपल्याकडे आला तर जितकी संख्या डायलिसिसची कमी घेऊन आपल्याकडे पेशंट आलेला आहे तेवढा लवकर तो त्याच्यातून बाहेर पडू शकतो. नक्की. आणि अशा प्रकारे जेव्हा आता नेफ्रोटिक झालेले आहेत हे सगळे आजार आहेत जर तर त्याची गंभीरता आहे ती पुढे जाऊन कुठे दिसून येते म्हणजे इतर कुठले ऑर्गन्स किंवा किडनी आणखीन जास्त डॅमेज होण्याच्या दृष्टिकोनातून काही घडून येतं का? मधुमेह नियंत्रणात असेल तर काळजीचं कुठलंच कारण राहत नाही. पण जेव्हा हा डायबिटीज हा फ्लक्च्युएट होत असतो म्हणजे मधीच 250 शुगर त्यानंतर 350 परत 200 अशा प्रकारे जेव्हा तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट हा किडनीवर होतो. किडनीच्या रक्तवाहिन्या आणि किडनीचा आकार हा श्रंकवायला सुरुवात होते. किडनीच्या कार्यक्षमतेवरती त्याचा गंभीर परिणाम होतो. किडनीचं जे काम आहे युरिया क्रिएट किंवा एक्सेसिव्ह वॉटर हे बाहेर टाकणं अतिरिक्त पाणी तर ते सगळ्याच गोष्टी हॅम्पर होतात. युरिया क्रिएट आत जमायला सुरुवात होते तर कसं असतं की 35 ते 50% जोपर्यंत किडनीची दोन्ही कार्यक्षमता टिकून असते तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे लक्षण किंवा त्रास हा दिसून येत नाही. पण जसजसं ही कार्यक्षमता आणखी कमी व्हायला लागते तसतसं त्रास व्हायला सुरुवात होतो. थोडेसे श्रम केल्यानंतर दम लागणं थकवा येणं उलटी मळमळ या प्रकारच्या तक्रारी आपल्याला दिसूनच येतात. आता हा संबंधित जो आजार आहे तो डायबिटीसच्या संदर्भातला आहे तर मग अशा प्रकारे जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतात तेव्हा तुम डायबिटीस कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रथम प्रयत्न केले जातात का आणि मग ते सुद्धा आपण मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धती दरम्यान करतो का? सुरुवातीला काय पेशंटला सल्ला द्यावा लागतो की तुमची शुगर कंट्रोलमध्ये ठेवा. फास्टिंग ब्लड पीपी या दोन्ही शुगर कंट्रोलमध्ये राहणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी त्रिसूत्री त्यामध्ये आहारामधलं पथ्य सांभाळणं खूप गरजेचं असतं. गोड तळलेले पदार्थ जंक फूड या सगळ्या गोष्टी पूर्णपणे टाळायच्या असतात. त्याचप्रमाणे व्यायाम दररोज पेशंटने 4 ते 5 किलोमीटर चालणं खूप गरजेचं आहे जेणेकरून कॅलरीज एक्स्ट्रा कॅलरीज ज्या आहेत त्या बर्न होऊन तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहील व त्याचा दुष्परिणाम कुठेही होणार नाही हृदयाच्या रक्तवाहिन्या किंवा किडनीच्या रक्तवाहिन्यांवरती. मग तिसरी गोष्ट औषधं. औषधं तुम्ही वेळेवर घेणं गरजेचं आहे. आपल्याकडून जी औषधं दिली जातात ती पेशंटने योग्य पद्धतीनं घेणं गरजेचं आहे. च्युएबल पिल्स असतात म्हणजे आपली ट्रीटमेंट ओ पी डी बेसिस आहे त्यासाठी हॉस्पिटलायझेशनचीही कुठं गरज नाही आहे. नेफ्रोपॅथीमध्ये आपला पहिला गोल काय असतं की प्रोटीन युरिया जो आहे तो कमी करणं. प्रोटीन लॉस जो आहे युरिनमधून जे प्रोटीन्स बाहेर पडायला सुरुवात झालेले आहे ते पुढं होणाऱ्या भविष्यात होणाऱ्या किडनी फेल्युअरचं पहिलं लक्षणच असतं. त्यामुळे प्रोटीन युरिया कंट्रोलमध्ये आणणं हे आपल्या ट्रीटमेंटचं सगळ्यात पहिलं गोल असतं. जसा प्रोटीन युरिया तुमचा कंट्रोलमध्ये येतो प्रोटीन 4+, 3+ असे कमी व्हायला लागतात तसं आतून किडनीची रिकव्हरी व्हायला सुरुवात होते. किडनीचं कार्यक्षमता सुधारायला सुरुवात होते. आपल्याकडच्या ट्रीटमेंटमुळं आपण डायलिसिस टाळू शकतो. अधिक ट्रान्सप्लांटची सुद्धा गरज राहत नाही. परंतु डायबिटीस आहे या पेशंट्सना तर तो कंट्रोल करण्यासाठी आहार याच्यावरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट करायला लागतं तर त्या दृष्टिकोनातून काय काय डायट्स तुम्ही सजेस्ट करता अशा पेशंटसाठी म्हणजे जेणेकरून त्यांना हा आजार आणखीन वाढणार नाही? तर मेनली शुगर ही रिस्ट्रिक्ट करावी लागते. गोड पदार्थ सर्व प्रकारचे पेढे मिठाई बर्फी हे सगळं बंद करावं लागतं. जास्त कॅलरी असलेलं फूड म्हणजे तळलेले पदार्थ मैद्याचे डाळल्याचे पदार्थ हेही बंद करावे लागतात. त्याचप्रमाणे लो सोडियम डाएट पेशंटला देणं खूप गरजेचं असतं कारण डायबेटिक नेफ्रोपॅथीमध्ये रुग्णाच्या अंगावर सूज असते त्यामुळे आपल्याला लो सोडियम डाएट हा द्यावा लागतो. वरून मीठ कुठल्याही पदार्थात घ्यायचं नसतं. खारवलेले पदार्थ जसं पापड शेव लोणची हे पदार्थ टाळायचे असतात ज्यामुळं अवांतर तुम्ही सोडियम न घेतल्यामुळं सूज
दिवस तुमच्या अंगावर राहणार नाही. त्याचप्रमाणे लो प्रोटीन डाएट, डायबेटिक नेफ्रोपॅथीमध्ये प्रोटीन युरिया असतो, त्यामुळे प्रोटीन्स हे युरिनमधून जास्त जात असतात. तर तुम्ही जर एक्सेस जास्तीचे प्रोटीन्स घेतले तर आणखी किडनीवर तो ताण पडणार आहे, आणखी प्रोटीन युरिया वाढणार आहे. त्यासाठी मध्यम स्वरूपात प्रोटीन्स घेणं गरजेचं आहे. यामध्ये बॉइल्ड एग, व्हाईट ऑफ बॉइल्ड एग तुम्ही घेऊ शकता. अदर नॉनव्हेज प्रोटीन हे ॲडवायझेबल नाही. त्याचप्रमाणे स्प्राउट्स जे आहेत ते तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेऊ शकता. हिरव्या पालेभाज्या घ्यायच्या झाल्या, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, तर थोडंसं जास्त पाण्यात शिजवून वरचं पाणी काढून टाकून एक्सेसिव्ह पोटॅशियम जे आहे ते काढून टाकून ते घेऊ शकता. ओके, तर आपण जसं बघितलं असं की डायबिटिक नेफ्रोपॅथी हा जो आजार आहे तो कंट्रोल करणं, म्हणजे डायबिटीस कंट्रोल करणं आणि त्या दृष्टिकोनातून किडनीवरती जे दुष्परिणाम होत आहेत ते मॅनेज करणं, ह्या दोन्ही गोष्टींवरती ॲट अ टाईम काम करणं गरजेचं आहे, जे मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये सहज शक्य होताना आपल्याला दिसून येत आहे. मॅडम, तुम्ही आज या विषयावर एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह आमचा विशेष कार्यक्रम आरोग्याचं मॉडेलिंगमध्ये आत्ता मी इथेच थांबतोय. नमस्कार. आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी, गीता मंदिराजवळ, रेनॉल्ड शोरूम शेजारी, कावला नाका, कोल्हापूर. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी खालील केंद्रांवर संपर्क साधा: कोल्हापूर, दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, सोलापूर, गोवा, मडगाव, म्हापसा. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881 किंवा 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-121-8009. वेबसाइट www.modernhomeopathy.co.in. आमचा ईमेल आयडी आहे info@modernhomeopathy.co.in. मॉडर्न होमिओपॅथी 8009@gmail.com. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881 किंवा 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-121-8009. वेबसाइट www.modernhomeopathy.co.in. आमचा ईमेल आयडी आहे info@modernhomeopathy.co.in. मॉडर्न होमिओपॅथी 8009@gmail.com. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने आणि कॅन्सर दुयेसाचेर केलेले मार्गदर्शन तुम्ही पळले. इशानो, भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन फुडल्या भागात तुमका डॉक्टर विजय कुमार माने कॅन्सर दुयेसाचेर अनेकय मार्गदर्शन करतले. त्यांना खर दुयेस आणि ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळत रावात भलायकीचे मॉडर्न युग.